नमस्कार, मी तन्वी. तन्वी टेस्टी फूड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेजवान चटणी कशी बनवायची. ही चटणी तुम्ही मोमोज सोबत खाऊ शकता. मोमोजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणखी ही चटणी तुम्ही दररोजच्या जेवणासोबत तोंडीही लावू शकता. चला तर मग बघू आपण ही चटणी कशी बनवायची. 2 कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला. पाण्याला उखळी आणायची आहे. उखळ पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मी 10 मिरच्या घेते. या सुक्या मिरच्या आहेत. आणखीन हे 4 टमाटर घेतलेले आहेत मी. हे ह्या मिरच्यांसोबत टाकते. हे आपण छान उकळून शिजवून घ्यायचं आहे. टमाटरची साल पाहू शकता तुम्ही, या टाईपमध्ये साल निघली पाहिजे टमाटरची. तोपर्यंत आपण हे दोन्ही चांगलं शिजवून घ्यायचे. आपल्याला ह्या टमाटरची साल काढून घ्यायची आहे. आता एका मिक्सरमध्ये मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर हे सगळं आपण आता पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. आपण टमाटरची साल काढलेली आहे. आणखीन हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे. या टाईपमध्ये मी बारीक केलेलं आहे. जास्त बारीक नाही, थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं आहे आपल्याला. आता मी एका कढईमध्ये तेल घेते. चार चमचे तेल घेतलेले आहे. त्याच्यात मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा. ती छान अशी तेलात परतून घ्यायची आपल्याला. चांगली परतली की मग त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकायचे. मिरच्या मात्र तुमच्या खूप तिखट असल्या पाहिजेत, तर ती चटणी चांगली होती. हे छान परतून घ्यायचं आहे आपण. 1-2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी मीठ टाकते आहे. टेस्टप्रमाणे मीठ टाका. तुमच्याकडे जर काळं मीठ असेल किंवा लाल मीठ म्हणतात ते असेल तरी टाकलं तरी चालेल. ते हे छान परतून घ्यायचे. चवीनुसार तुम्ही मीठ टाका ह्याच्यामध्ये. मीठ जरा जास्त असलं तर छानच लागतं. चांगली उखळी येऊ द्यायची आपल्याला. ते शिजवायचं आहे. चांगलं शिजलं की आपण मग त्याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहे. 1 टेबलस्पून सोया सॉस टाकणार आहे. आणि परत हे छान असं मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स झालेलं आहे. पाहू शकता चटणी आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. परत आपण भेटू छान छान नवीन नवीन चटकदार रेसिपींसोबत. थँक्यू.